सरकारने जो परवा जाहीर केलं की मराठा समाजाने EWSचा लाभ घ्यावा, पहिला तर गेल्या अनेक वर्षापासून आमची मराठा समाजाची एक मागणी होती की मराठा समाजाला OBC मधलंच आरक्षण मिळालं पाहिजे. EWSला आमचा विरोध आहे. सरकारने जो परवा निर्णय घेतला की EWSमधून मराठा समाज लाभ घ्यावा, तो निर्णय मागं घेऊन सरकारने असं जाहीर केलं की मराठा समाजाला OBC मध्ये समाजकरण द्यायचं आहे. 1902 साली छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षणची तरतूद केली होती. 1941 साली 148 जातीचं वर्गीकरण करण्यात आलं होतं, त्यात 181 जात मराठा समाज होता. आणि मराठा समाजाला 1965 पर्यंत मराठा समाज OBC मध्ये होता. 1967 साली वसंतराव नाईकांनी ज्या जातीचं वर्गीकरण हे केलं, तेव्हा सर 181 जाती 181 क्रमांकावर मराठा समाज होता. 182ला तेली समाज होता. 183ला माई समाज होता. 181 जो मराठा समाज होता त्याला काढून सगळ्या जातीला त्यांनी OBC मध्ये बदल केला. मराठा समाजाला OBC मधनं आरक्षणपासून वंचित ठेवण्याचं काम वसंतराव नाईकांनी केलं. तिथून आज 50 वर्ष झालं मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. 1982 साली माननीय अण्णासाहेब पाटलांनी लाखोंचा मोर्चा विधान भवनात काढला होता आरक्षणासाठी, आणि त्यांनी काही जाहीर केलं होतं की 22 मार्चला त्यांनी जाहीर केलं होतं की आरक्षणाचा जर निर्णय झाला नाही तर उद्याचा सूर्य हा अण्णासाहेब पाटील बघणार नाही, दुसऱ्याशी सूर्य उभारच्या पहिल्या सशी अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणासाठी पहिलं बलिदान दिलं. त्यानंतर गेल्या 6 वर्षा गेल्या काही काळामध्ये 42 समाजबांधवांनी बलिदान दिलं. गेल्या अनेक वर्षापासून विविध संघटना मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे, आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला OBC मधूनच आरक्षण पाहिजे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड समिती स्थापन केली होती. त्या गायकवाड समितीने सुद्धा तसा अहवाल दिलेला आहे की मराठा समाज हा 93% मागास आहे, मराठा समाजाला OBC मधूनच आरक्षण द्यावे. आणि आमची एकच मागणी आहे मराठा समाजाला OBC मधून आरक्षण द्यावे. माननीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आम्ही आवाहन करतो की आपण पुरोहित EWSचं निर्णय मागं घ्यावा आणि मराठा समाजाला OBC मधून आरक्षण द्यावं. आणि आता येणाऱ्या काळात मराठा क्रांती ठोक मोर्चाची गरीब कामाने महाराष्ट्रात आंदोलनाची मोठी दिशा ठरवली जाईल.